सर्वांना दुपार सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगू इच्छिते की मिशन शिष्यवृत्ती दोन हजार एकवीस या अंतर्गत इंग्रजी विषयाचा जो आपला आजचा लाईव्ह क्लास या ठिकाणी चालू आहे या लाईव्ह क्लाससाठी काही सूचना आहेत इंग्रजी विषयाच्या ते म्हणजे मोबाईलचा स्क्रीन दूर ठेवावा त्याचबरोबर ब्राईटनेस त्याचा कमी असावा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जर कोणाला या ठिकाणी जॉईन व्हायचं असेल तर त्यांनी नाईन नाईन सिक्स झिरो टू वन सेवन झिरो एट थ्री या क्रमांकावरती स्वतःचं नाव आणि वर्ग या दोनच गोष्टी कमेंट्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मॅसेज करायच्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की मी लगेचच त्यांना त्या ठिकाणी ग्रुपमध्ये जॉईन करेन अजून कोणी विद्यार्थी ज्यांना चुकून ल जॉईन करायचं राहिलं असेल तर कृपया त्यांनी पण त्या ठिकाणी मॅसेज करायचं आहे पुन्हा एकदा मग मी लगेच त्यांना जॉईन करेन ओके चला मग आपल्या या मिशन शिष्यवृत्ती आ, जो आपला क्लास चालू आहे राज्यव्यापी उपक्रम त्या इंग्रजी विषयासाठी आजचा आपला जो घटक आहे काल आपण प्रिपोजिशन या घटकावरती विविध प्रश्न सोडवले होते आणि त्याच्या पुढचा जो घटक आहे म्हणजेच ज्याला आपण धडा म्हणतो तो म्हणजे ॲडजेक्टिव असा आहे तर ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय आणि ऍडजेक्टिव्ह संदर्भात त्याचे विविध काय प्रकार असतात याची माहिती आपण या ठिकाणी आज घेणार आहोत चला मग आपल्या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना विनंती करते की अजून कोणी संस्कारमती चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर कृपया त्यांनी पहिले सबस्क्राईब बटनवर क्लिक करा त्यासमोरच्या बेल आयकॉनला ऑल असं निवडा म्हणजे माझे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला सहजरित्या मिळून जातील ओके चला मग या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह हा जो घटक आहे तो सर्वांना या ठिकाणी दिसत असेल स्क्रीनवरती की ॲडजेक्टिव हा जो घटक आपण सुरू करतोय सर्वांना प्रथम सांगू इच्छिते की क्वालिटी ही सर्वांनी वाढून घ्यायची आहे सर्वांना क्वालिटी वाढवण्यासाठी सूचना आहे की आपल्या स्क्रीनला टच करा त्याच्या बाजूला तीन डॉट्स आहेत त्या तीन डॉट्सला जर तुम्ही त्या ठिकाणी क्वालिटी ऑप्शन असं येतं त्या तीन टिंबांना हात लावला तर आणि त्या क्वालिटीमध्ये तुम्ही ॲडव्हान्स क्वालिटी निवडायची आहे सेवन ट्वेंटी ओके म्हणजे निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट दिसेल ऍडजेक्टिव्ह ज्याला आपण विशेषण असं म्हणतो तर या विशेषणाची आपण माहिती या ठिकाणी घेणार आहोत व्हॉट इज मीन बाय ॲडजेक्टिव्ह ॲडजेक्टिव कशाला म्हणतात आपण मराठीमध्ये विविध शब्दांच्या जाती या समजून घेतलेल्या असतात ज्याला आपण नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय अशा प्रकारची नावे घेतो ही आठ शब्दांच्या जाती आपण ज्या मराठीत समजून घेतल्यात तशाच प्रकारच्या शब्दांच्या जाती आपल्याला इंग्रजीमध्ये सुद्धा असतात ज्याला आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतो ओके तर पार्ट्स ऑफ स्पीच इथेसुद्धा इंग्रजीमध्ये एटच असतात फर्स्ट इज नाऊन ज्याला आपण नाम म्हणतो सेकंड इज प्रोनाऊन ज्याला आपण सर्व नाम म्हणतो थर्ड इज ॲडजेक्टिव्ह जे आज आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे ॲडजेक्टिव okay? ओके म्हणजेच ज्याला आपण विशेषण म्हणतो ॲड वर्ब uh, असतं पहिले क्रियापद आणि ॲडवर्ब म्हणजेच क्रिया विशेषण अव्यय त्यानंतर असतं इंटरजेक्शन प्रिपोजिशन ज्याची आपण काल माहिती घेतली आहे प्रिपोजिशन शब्दयोगी हव्य हा सर्व शब्दांच्या जाती आपण आणि शेवटचा आहे कंजक्शन ओके ह्या आठ शब्दांच्या जाती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण आठवीला या प्रत्येकावरती सेपरेट uh, चाप्टर आहे ना वर, प्रोनाउन वर या सर्व आठ वेगवेगळी घटकांवरती पार्ट्स ऑफ स्पीच वरती तिथे प्रत्येकावरती तिथे स्वतंत्र प्रश्न तुम्हाला आठवीला सुद्धा आहेत सो प्लीज पाचवीला तुम्हाला जो घटक दिलेला आहे तो म्हणजे ऍडजेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजेच काय असतं तर नाम किंवा सर्वनाम जे वाक्यामध्ये आलेलं असतं त्याच्याबद्दल अधिक माहिती देणारा जो शब्द असतो सांगणारा जो शब्द पहा या ठिकाणी मी मराठीत सुद्धा व्याख्या लिहिलेली आहे नाम आणि सर्वनामाबद्दल विशेष किंवा अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो ओके म्हणजे वाक्यामध्ये जे काही वाक्या नाम आलेलं आहे जे काही नाऊन ना आहे प्रोणाऊन ना आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती जास्त जो शब्द देतो की तो कसा आहे त्याच्याबद्दल काय त्याच्या जास्त ऍक्टिव्हिटीज आहे ओके मग इंग्रजीत त्याची व्याख्या जायची सांगायची झाली जा तर अ वर्ड दॅट डिस्क्राईब और टेलस समथिंग मोर अबाउट नाऊन और प्रोनाऊन बघा अ वर्ड असा शब्द दॅट डिस्क्राईब जो त्या ठिकाणी त्याची स्पष्टीकरण देतो म्हणे सर्व माहिती देतो म्हणे किंवा टेल अस अजून आपल्याला असं सांगतं समथिंग मोर अधिकची माहिती त्या ठिकाणी जो शब्द सांगतो कोणाबद्दल तर नाऊन आणि प्रोनाऊन या दोघांबद्दल जो अधिकची माहिती त्या ठिकाणी देतो त्यांना आपण ॲडजेक्टिव म्हणतो अ वर्ड दॅट डिस्क्राईब ऑर टेल अस समथिंग मोर अबाऊट नाऊन और प्रोनाऊन आर कॉल्ड ऍडजेक्टिव्ह ओके सो सर्वांना या ठिकाणी ऍडजेक्टिव म्हणजेच विशेषण याबद्दल माहिती मिळालेली आहे मग आता आपल्याला त्याचे काइंड म्हणजेच त्याचे प्रकार समजून घ्यायचे आहेत की विशेषण किती प्रकारचे असतात विशेषणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला आज घ्यायची आहे मग विशेषणामध्ये आपल्याला सर्वांना या ठिकाणी दिसून येत असेल ओके काइंड्स ऑफ ऍड्जेक्टिव्ह विशेषणाचे प्रकार पहिला बगा, आहे ऍडजेक्टिव्ज ऑफ क्वालिटी बघा प्रत्येक ऍड्जेक्टिव्ह आहेत प्रत्येक विशेषणच आहेत पण कशावरून तर जेव्हा एखादा गुण व्यक्तीचा सांगितला असेल एखाद्या वस्तूचा एखाद्या व्यक्तीचा प्राण्याचा कुठलाही त्याचा जर गुण त्याच्या अंगामधला त्या ठिकाणी आपल्याला आप विशेष माहिती देण्यासाठी सांगितलं असेल तर त्याला क्वालिटी म्हणतात त्यांच्या अंगातले जे गुण आहेत क्वालिटीज आहेत त्यासाठी आपल्याला इथे ऑफ क्वालिटी हा पहिला प्रकार दिला विशेषण दुसरं आहे ऑफ क्वांटिटी म्हणजे याच्यामध्ये पण आपण माहिती प्रत्येकाची डिटेल माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत त्यांची शब्द सुद्धा त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे ऍडजेक्टिव्ह येतात कुठली क्वांटिटी दाखवतात कुठली क्वालिटी दाखवतात याची पण आपण माहिती घेऊया आपण प्रत्येक पार्टची प्रत्येक प्रकाराची या ठिकाणी माहिती समजून घेणार आहोत पण पहिल्यांदा आपण त्याची प्रकार कोणकोणते आहेत ते पाहूया पहिला होता ऍड्जेक्टिव्ह ऑफ क्वालिटी ज्याला आपण गुणवाचक विशेषण म्हटलं दुसरं आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी ज्याला आपण परिणामवाचक विशेषण म्हटलंय तिसरं आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणजे त्याच्यात संख्या आपल्याला कळते संख्यावाचक विशेषण असं त्याला मराठीत म्हणतात तिसरा झाला या ठिकाणी चौथा आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजेच दर्शक विशेषण चौ या ठिकाणी चौथा झाला पाचवा आहे पझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह ज्याला आपण स्वामित्वदर्शक विशेषण म्हणतो आणि शेवटचा आहे इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह सर्वांनाच माहिती आहे इंट्रॉगेटिव्ह म्हणजे जिथे प्रश्न असतो ओके इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नवाचक वाक्य असतं तसंच इथे प्रश्नार्थक सुद्धा विशेषणे काही काही वाक्यांमध्ये येऊ शकतात चला मग आपण एकेकाची माहिती घेऊया सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जो दिसतोय तो प्रकार आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजेच गुण जी काही असतात नामांचे रंग असतात रूप असतात गुण असतात प्रत्येक व्यक्तीचे मग याविषयी जो काही माहिती देणारा शब्द असतो त्याला आपण गुणवाचक विशेषण म्हणतो मग ती कुठली कुठली असतात रे तर आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो सानिका इज अ क्लेव्हर गर्ल ओके मग इथे हे क्लेव्हर जो शब्द आहे तो काय सांगतो रे त्या सानिकाबद्दल त्या मुलीबद्दल जी मुलगी आहे गर्ल आहे सानिका नावाची तिच्याबद्दल विशेष माहिती दिली आहे क्लेव्हर ओके किंवा आपण असंही म्हणू शकतो स्वरा इज अ गुड गर्ल आहे की नाही म्हणजे जी स्वरा आहे ती कशी आहे रे गुड गर्ल आहे मग हे गुड काय झालं विशेष माहिती देत आहे स्वराबद्दल किती खूप चांगली आहे ओके केव्हा आपण अजून सांगू शकतो की इतर अनेक जी शब्द असतात जसं आपण डल म्हणू शकतो एखादा बॅड म्हणू शकतो किंवा एखादा विद्यार्थी समजा मी आकाशचं नाव घेते आकाश इज अ नॉटी बॉय ओके म्हणजे तो खूप खोडकर आहे आहे की नाही माहीत नाही मला आकाश पण एक उदाहरण देते मी विविध विद्यार्थ्यांचं नाव घेऊन ओके या ठिकाणी दीपा दिसतीये मग दीपा इज अ ब्युटिफुल गर्ल बघा ब्युटिफुल म्हणजे सुद्धा काय झालं तिथं तिची विशेष माहिती दिली आहे की ती सुंदर आहे ओके अशा प्रकारे आपण या ठिकाणी विविध प्रकारच्या ॲडजेक्टिव्सची मग कुठली कुठली असू शकतात कोणी हँडसम असं सुद्धा जसं विराजचं आपण सांगू शकतो विराज इज अ हँडसम बॉय ओके किंवा आपल्याला या ठिकाणी यशचं चा सांगायचं असेल यश इज अ यश हॅज अ व्हेरी सॉफ्ट व्हॉइस यशचा खूप आवाज सॉफ्ट आहे असं जी सर्व शब्द आहेत बिग ह्यूज स्मॉल टायनी अगली थिक थीन लॉंग हेवी फॅट स्ट्रॉंग असे असंख्य ॲडजेक्टिव तुम्हाला जी माहीत असतात की जी आपण विशेष माहिती दे करण्यासाठी वापरतो एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा इतर ओके आ, चला मग या ठिकाणी यश दिशांत आहे मी यशचं नाव घेते हरवेळेस सॉरी फॉर दॅट कारण मला नेहमी यश दिसतं तिथे मला लक्षातच येत नाही की पाचवीला दिशांत आहे ओके हरकत नाही दिशांत इज अ स्ट्रॉंग बॉय यस दिशांत हा स्ट्रॉंग बॉय ओके चला मग आपल्याला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी या ठिकाणी समजलेली आहे गुणवाचक विशेषणाबद्दल आपण माहिती घेतली आहे प्रत्येकातले जे काही गुण असतात त्यासाठी आपण या ठिकाणी माहिती घेतो जसं या ठिकाणी यल्लो बॉल असं येल्लो कांतानी सांगितलंय अगदी छान या ठिकाणी आकाश नाए। नाए आकाश पण मी मी नाही नाही हरकत एक उदाहरण देते फक्त आ, सो प्लीज सर्वांना या ठिकाणी क्वालिटी कळाली असेल की प्रत्येकामध्ये काही ना काही क्वालिटीज असतात कोणीही असं नाही एखादा अभ्यासात हुशार असेल एखादा खेळात हुशार असेल एखादा बोलण्यात भाषणात हुशार असेल तर एखादा गाणं संगीत म्हणण्यात हुशार प्रत्येकात क्वालिटीज असतात त्या आपण ओळखणं हे फक्त गरजेचं आहे सो so, आपल्याला आता दुसरा प्रकार या ठिकाणी समजून घ्यायचा आहे तो आहे ॲडिक्टिव ऑफ क्वांटिटी ओके म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की क्वांटिटी आपण कशाला म्हणतो जी आपण मोजतो ओके इतकी क्वांटिटी आहे तितकी आहे जी मोजू शकतो आपण मग परिणाम वाचक विशेषण आपण त्याला म्हणत असतो की या प्रकारची जी विशेषणे असतात ती नामाबद्दल कमी अधिक पुरेशे जास्त थोडं काही अशी काही विविध प्रकारची नावं आपण त्या ठिकाणी घेत असतो की माझ्याकडे थोडेच पैसे आहेत माझ्याकडे कमी बॅलेन्स आहे आपण अशी विविध गोष्टी म्हणत असतो की माझ्याकडे खूप पुरेसे फुलं आहेत ओके हे जे थोडे पुरेसे जास्त कमी अधिक अशा प्रकारची या ठिकाणी आपण शब्द घेत असतो या ठिकाणी खंडू म्हणतोय आणि तिसरीचा लाईव्ह क्लास येतो का सध्या तरी अजून पहिली दुसरी वगैरे शाळा सुरू झाली नाही आहे त्यामुळे सध्या कुठल्याही वर्गाचे लाईव्ह क्लास नाही आहेत परंतु भविष्यात मी जुलै महिना किंवा जूनच्या एंडला सुद्धा आय थिंक वर्ग सुरू करण्याची तयारी माझी चालू आहे पाहूया आपण मी त्याबद्दल संस्कार मोदी चॅनलवर सांगत राहीन तत्पूर्वी संस्कार मोती चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही पाहिले तर त्यामध्ये प्रत्येक वर्गाचा व्हिडिओ तुम्हाला इंग्रजीचा मिळून जाईल पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी आठव्या वर्गापर्यंतच्या प्रत्येक स्टेट बोर्डचा जो सिलेबस आहे इंग्रजी विषयाचा त्या प्रत्येक दोन युनिट असतील पाच युनिट असतील जी काही युनिट्स आहेत त्या प्रत्येक धड्याचा व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी संस्कार मोतीच्या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल चला मग या ठिकाणी आपण पाहत आहोत की Uh, जे काही दुसरा प्रकार आहे की परिणामवाचक ज्याच्यामध्ये आपल्याला परिणामवाचक शब्द मिळत असतात मग ती कुठली असतात या ठिकाणी मी दाखवली आहेत बघा ती शब्द सम म्हणजेच थोडे मच म्हणजे जास्त फ्यू याचाही अर्थ होते थोडं लॉट मोर इनफ मॅक्झिमम मिनिमम अशी कितीतरी या ठिकाणी प्रॉब्लेम्स जी असतात आपल्याला त्या आपण त्याबद्दल छोटी छोटी शब्द वापरत असतो या ठिकाणी राजेश म्हणतो की मॅम माझ्याकडे पाऊस चालू आहे सो क्लास सुरू करू शकत हर नाही हरकत नाही राजेश तू नंतर त्या ठिकाणी क्लास पाहू शकतोस या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी वातावरण हे ढगाळ आहे कारण तुम्हाला माहीत आहे की विविध विद्यार्थ्यांना ही प्रॉब्लेम्स येत असतील नेटवर्कची काही हरकत नाही आपण नंतरसुद्धा हा व्हिडिओ पाहू शकता आ, उपयुक्त व्हिडिओज आहेत तुम्ही नंतर आत्ता लाईव्हला जरी नसला तरी नंतर जॉईन करू शकता आ, सो या ठिकाणी अशा प्रकारची जी विशेषणे असतात ती प्रामुख्याने शुगर गोल्ड मीठ आहे की नाही मिल्क वॉटर कोल्ड राईस वूड म्हणजे हे जे काही पदार्थ वाचक नामान साथी शब्द असतात okay? okay? या नामांसाठी आपण ती शब्द वापरत असतो विशेषणे जसं लिटिल मच सम इनफ ओके आय हॅव इनफ मिल्क मी खूप दूध पिलेलं आहे आता मला प्यायची इच्छा नाही ओके म्हणजे इनफ सारखे शब्द हे आपण या पदार्थ शब्दांसाठी वापरत असतो काही भाववाचक नामांसाठी सुद्धा वापरत असतो जसं करेज आपल्याला करेज आहे आपल्याला ब्रेव्हरी दाखवायची अँग्री आपला राग आहे मग तो कसा आहे लिटिल बिट थोडासा राग आहे का खूप इनफ राग आहे आपण कशा प्रकारचा स्वभाव आहे म्हणजे भाववाचक सुद्धा आणि पदार्थ वाचक दोन्ही प्रकारासाठी आपण ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी क्वांटिटी ही आपण शब्द वापरत असतो मग या ठिकाणी सम हा जो शब्द आहे तो विशेषण नेहमी होकारार्थी वाक्यात वापरतात तर एनी हा शब्द नकारार्थी वाक्यामध्ये आपण वापरत असतो ओके आ, या ठिकाणी करेज मीन्स असं हिमांशून विचारलंय की जे करेज आपण म्हणतो की धाडस आपल्या अंगामध्ये किती धाडस आहे अशा प्रकारासाठी करेज हा शब्द यूज केला जातो ओके आपल्याला तर दुसरा प्रकार समजला आता आपण या ठिकाणी तिसरा प्रकार समजून घेणार आहोत ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर अगदी सोपा आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर की ज्यामध्ये नंबर आलेली आहेत संख्या आलेली आहेत आले संख्या दिसली की आपण अनेक वेळा संख्या या ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरत असतो सो वन टू थ्री या ज्या संख्या असतात ते वन टू थ्री टेन हंड्रेड आपण असंख्य किंवा फ्यू एनी एव्हरी फर्स्ट सेकंड म्हणजे ऑर्डिनल आणि कार्डिनल दोन्ही नंबर्स आपण विशेषण म्हणून त्या ठिकाणी वापरत असतो त्याला आपण संख्यावाचक विशेषण विशेषेक्टिव्ह ऑफ नंबर असं म्हणत असतो त्यानंतरचा चौथा प्रकार आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह ओके यस मॅडम जे काही लिहून आहे ते तुम्ही पाठवू शकता अगदी बरोबर आहे जे मी सांगतेय तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढत चला किंवा मी जी माहिती ती तुम्ही चला जास्त बेटर आहे की तुम्ही माहिती पहिले समजून घ्या व्हिडिओ लाईव्ह क्लास चालू असताना तुम्हाला काही अडचणी आल्या तर ते कमेंट्स मध्ये कळवत जा आणि जे काही या ठिकाणी आपल्याला उद्या प्रश्न घ्यायचे आहेत ओके आज आपण समजून घेतोय ऍडजेक्टिव्हचा पार्ट आणि याच्यावरचा अभ्यास उद्या घेणार आहोत प्रश्नांचा सराव तसंच या ठिकाणी जी काही माहिती देते ती तुम्हाला जर लिहायची असेल तर मी माझ्या ग्रुपवरती टाकतेच किंवा तुम्ही याची स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्याचबरोबर अजून एक होऊ शकतं की तुम्ही पुन्हा हा डबल व्हिडिओ पॉज बटन दाबून लिहून घेऊ शकता डबल पाहत पाहत हरकत नाही तुम्ही कुठलं जे तुम्हाला सोपं जाईल ते तुम्ही करू शकता या ठिकाणी म्हणजे दर्शक विशेषण ज्याच्यातून आपल्याला एखादी गोष्ट दाखवायची असते एखाद्याचं ठिकाण एखादी विशिष्ट वस्तू आहे किंवा व्यक्ती आहे ती जर आपल्याला दाखवायची असेल तर त्यासाठी आपण वापरतो कुठली शब्द धिस ओके दॅट दीज दोज ही जी शब्द आहेत डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे जसं वाक्यामध्ये पण या ठिकाणी मी सांगितलेलं आहे धिस बुक इज नॉट गुड बघा या बुक बद्दल या पुस्तकाबद्दल माहिती दिली आहे की ते चांगलं पुस्तक नाही आहे म्हणून कोणतं पुस्तक तर दिस, ओके म्हणजे हे जो आलेला शब्द आहे तो या ठिकाणी ऍडजेक्टिव्हचं काम करतोय ओके पुढचा जो वाक्याचा प्रकार या ठिकाणी आपल्याला पुन्हा दोजचा दाखवलाय दोज गर्ल्स आर व्हेरी नॉटी म्हणजे त्या मुली सर्व मुली का नाही तर दोज म्हणजे त्याच मुली ज्या तुम्हाला त्या ठिकाणी समोर दिसत आहेत त्या मुली नॉटी आहेत खोडकर आहेत म्हणून इथे आणि दोज शब्द आहेत जी आपल्याला त्या बुक बद्दल गर्ल्स बद्दल किंवा नामाबद्दल त्या ठिकाणी माहिती देतात म्हणून यांना आपण ऍडजेक्टिव्ह म्हणत असतो यानंतरचा पुढचा सर्वांना परप्रकार दिसत असेल पझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह ओके स्वामित्व दर्शक स्वामित्व दर्शक म्हणजे काय रे तर स्वतः बद्दलची विशेष माहिती देणारे शब्द जसं आपण प्रोनाउन सुद्धा बघतो पजेस याच प्रकारचे जे ऍडजेक्टिव्ह असतात ते या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात ज्याच्यामध्ये स्वतःचा माहिती स्वतःबद्दल माहिती दिली आहे या ठिकाणी की इंग्रजीची टेस्ट क्वेश्चन्स नसतात का यस रोज आपण क्वेश्चन सुद्धा घेत असतो या ठिकाणी सांगू इच्छिते की पहिले आपण घटक समजून घेतो जो काही शिकवायचा आहे त्याची माहिती घेतल्यानंतर मग आपण त्या ठिकाणी आपण त्याची प्रश्न सराव करत असतो आज आपण ऍडजेक्टिव्ह बद्दल माहिती घेणार आहोत आणि उद्या मात्र आपण त्याच्यावरच्या असंख्य अशा उद्या आणि परवा दोन दिवस सलग आपण ऍडजेक्टिव्ह वरती प्रश्न सराव करणार आहोत जसं आपण प्रिपोजिशन आणि इतरही अगोदरच्या घटकांवर केलेला आहे so, सो आपल्याला पझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह याची माहिती घ्यायची होती की स्वामित्व दर्शक म्हणजे काय तर माय युवर हिज हर इट्स देअर अवर ही जी स्वतःबद्दल असणारी विशेषणे असतात स्वतःबद्दल व्यक्त करणारी षष्टी विभक्तीची ज्याला आपण चाचीचे म्हणतो ओके आपल्याला षष्टी विभक्ती माहिती आहे मराठीमध्ये तर त्यासाठी वापरलेली म्हणजेच माझा भाऊ माझी बहीण अशा प्रकारे जसं वाक्यात सुद्धा सांगितलंय एक्झाम्पलमध्ये माय ब्रदर इज कमिंग माझा भाऊ येतोय ओके माय ब्रदर इज कमिंग माझा भाऊ येतोय ओके म्हणजे कोणाचा माझा म्हणजे इथं माय हे ब्रदरबद्दल सांगितलेली माहिती आहे की माझा भाऊ आहे तो सो माय हे काय आहे पॉझिटिव्ह ऑडजीटू जसं दुसरंही उदाहरण दिलंय व्हेअर इज युअर स्कूल अरे तुझं स्कूल आहे तुझी शाळा आहे ना मग कुठे आहे ती ओके व्हेअर इज युअर स्कूल स्कूलबद्दल माहिती विचारली आहे की तुझी शाळा कुठे आहे ही तुझी माझी किंवा इतर आमची ही जी शब्द असतात हर तिचं हिज त्याचं इट्स ह्या त्यांचं असं जे काही शब्द आहेत ते सर्व आपल्याला विशेषणाबद्दल विशेष माहिती देतात सो so, या ठिकाणी यशनी पण म्हणजे दिशांत खूप छान माहिती सांगतोय की मॅम मी सगळं जी काही माहिती असते ती आफ्टर क्लास म्हणजेच हा आ, जो क्लास आता आपला लाईव्ह चालू आहे याची माहिती मी समजून घेतो आणि त्यानंतर मी पुन्हा सर्व माहिती इन्फॉर्मेशन व्यवस्थित लिहून काढतो ओके कारण तुम्ही घाईमध्ये जर लिहिलात तर तुम्हाला तिथे चुकाच होणार सो प्लीज समजून घ्या आणि पुन्हा व्हिडिओ पाहून पॉज बटन दाबून तुम्ही सर्व माहिती लिहू शकता आ, या ठिकाणी सुद्धा आपण यूज करतो डॉग स्ट्रेंजर म्हणजे नवीन लोकांना त्यांचा कुत्रा काय करतो रे चावतो मग त्यांचा कुत्रा ओके ह्यासाठी देअर हा सुद्धा शब्द आपण स्वामित्व दर्शक विशेषण म्हणून वापरत असतो शेवटचा प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह ऍडजिक्ट कोणाला म्हणतात तिच्या प्रश्नामध्येच आपल्याला विशेषण यूज केलेलं असतं सर्वांना माहिती प्रश्न कुठल्या शब्दांनी विचारले जातात विच व्हॉट हुच किंवा अजून अशी डब्ल्यू एच क्वेश्चन खूप असतात की ज्यामुळे आपण प्रश्न विचारतो ओके मग ही सर्व प्रश्नार्थक विशेषणे असतात व्हॉट इज युअर नेम तुझं नाव काय इथे व्हॉट काय आलेलं आहे तुझ्या नावाबद्दल विचारलेली माहिती आहे म्हणून व्हॉट त्यानंतर विच इज युअर फेवरेट कलर तुझा आवडता रंग कोणता म्हणून विच हुच पेन धिस ह्या पेनबद्दल माहिती विचारली हुच म्हणजे कोणाची पेन आहे म्हणून ही शब्द व्हॉट विच हुच ही सर्व या ठिकाणी काय म्हणून आलेली आहेत रे तर ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेली आहेत त्या नामाबद्दल या ठिकाणी विशेष माहिती ती शब्द देत आहेत म्हणून आपण यांना इंट्रॉगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो प्रश्नार्थक विशेषणे हे झाली सहा प्रकार अनेक वेळा आपण ज्या डिग्रीज असतात पॉझिटिव्ह डिग्री कम्पॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री यांच्यामध्ये सुद्धा ॲडजेक्टिव्ज असतात जसं आपण विशेषणाचे पुन्हा तीन प्रकार पाहू शकतो पाज पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतात कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतात आणि सुपरलेटिव्ह डिग्रीजमध्ये सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतात मग आपण एकेकाची माहिती घेऊया की पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय तर एखादी वस्तू किंवा व्यक्ती ही इतर व्यक्तींसोबत किंवा इतर वस्तूंसोबत जेव्हा आपण त्याची कमी अधिकपणा त्याची तुलना करत असतो दोन व्यक्तींमध्ये किंवा कोण श्रेष्ठ आहे आणि कोण श्रेष्ठ नाहीये ओके आणि त्या व्यक्तींमध्ये एखादा गुण सारखा आहे असं जर आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं असेल त्या दोन व्यक्तींमध्ये तर तिथे आपण पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्हचा वापर करतो म्हणजेच ॲज ऍज ओके जसं आपण म्हणतो ऍज गुड ऍज म्हणजे त्यांच्याप्रमाणे चांगलं दोघांमध्येही सारखं असतं ओके किंवा तुम्ही ऍडजेक्टिव्ह कुठलेही या ठिकाणी वापरू शकतात ॲज स्ट्रॉंग ॲज म्हणजे मजबूत पणा दाखवण्यासाठी सो so, ॲज इथे सुद्धा आपण मध्ये ॲडजेक्टिव्ह या ॲज ॲजमध्ये सो so, ॲजमध्ये की नाही किंवा निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर नॉटमध्ये सुद्धा नॉट ॲजमध्ये इथे ॲडजेक्टिव्ह आपण वापरू शकतो मध्यभागी की नाही अनेक वेळा आपण ही डिग्री जर समजून घेतली असेल निश्चितच तुम्ही आठवीची क्लासेस जॉईन करा त्यामध्ये व्हॉइस झालेला आहे सध्या इनडायरेक्ट डायरेक्ट स्पीच चालू आहे आणि नंतर मी डिग्री सुद्धा घेणार आहे तुम्ही पाचवीचे विद्यार्थी असतील सहावी सातवीचे विद्यार्थी असतील किंवा तिसरी चौथीपासून आपण कुठलाही ग्रामरचा सेक्शन समजून घेऊ शकतो तो, तो उपयुक्तच असतो प्रत्येकाला त्यामुळे कृपया सर्वांना सांगते की तुम्ही आठवीचे पण इंग्रजीचे लाईव्ह क्लास जर जॉईन करत गेलात तर तेही तुमच्याशी फायदेशीरच असणार आहे सो so, uh, पुढचा प्रकार असतो कम्पॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे एखादी वस्तू ही इतर व्यक्ती किंवा वस्तूंसोबत uh, श्रेष्ठ आहे किंवा कमी आहे हे जेव्हा आपण कंपॅरिझन करत असतो तेव्हा सुद्धा आपल्याला इथे ऍडजेक्टिव्ह यूज केलं जातं जसं ऍडजेक्टिव्ह वापरतात त्याला ई आर असं वापरतात समजा बिगर स्मॉलर दॅन असा शब्द असतो किंवा मोर अशीही शब्द वापरू शकतात त्याचबरोबर आपण नॉट म्हणजे नकारार्थी वाक्य असेल तेव्हा सुद्धा ऍडजेक्टिव्ह वापरत असतो किंवा इतर मेनी ऑदर अशी सुद्धा शब्द त्या ठिकाणी यूज करू शकतो ऍडजेक्टिव्ह सोबत आता या कम्पॅरिटिव्ह सोबत आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्री सुद्धा माहित आहे सगळ्यात साधी पॉझिटिव्ह डिग्री त्यानंतरची कम्पेरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि शेवटचं असतं सुपरलेटिव्ह ॲडजेक्ट म्हणजे सर्वात जास्तीचं हायर त्या ठिकाणी माहिती दिलेली असती एखादी वस्तू असेल व्यक्ती असेल आणि त्या इतर सर्व व्यक् व्यक्ती आणि वस्तूंपेक्षा जेव्हा ती श्रेष्ठ आहे असं आपल्याला सांगायचं असतं तेव्हा त्या ठिकाणी आपण सोबत त्या ठिकाणी त्याचं रूप यूज करत असतो ईएसटी लावून ओके जसं बिगेस्ट स्मॉलेस्ट हायएस्ट ओके लॉंगेस्ट हे सर्व ईएसटी ची शब्द त्या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह जोडून येत असतात अनेक वेळा मोस्ट हा आपण सांगू शकतो आणि त्यासोबत युज करत असतो मग त्यासाठी आपल्याला त्यांची रूप माहित असणं गरजेचं असतं वर्ब्स ची ओके चला मग या ठिकाणी तिसरा अजून एक मुद्दा आहे की विशेषणाचे अजून तीन प्रकार पडू शकतात जसं आपण पहिल्यांदाच हा प्रकार पाहिले त्यांच्या वेगवेगळ्या गुणांवरून त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींवरून बाबींवरून त्यानंतर आपण डिग्रीच्या रूपामध्ये त्याची विशेषणाची वापर कसा केला जातो ते समजून घेतलं आणि आता शेवटचा मुद्दा आहे की रेग्युलर काही ॲडजेक्टिव्ह असतात जी रेग्युलर वापरली जातात काही इरेग्युलर ॲडजेक्टिव्ज असतात काही एक्सेप्शन ॲडजेक्टिव्ज असतात ज्याला आपण अपवादात्मक म्हणतो म्हणजे नियमित विशेषण अनियमित विशेषण आणि अपवादात्मक सुद्धा म्हणजे ज्या विशेषणाचा आपण कम्पॅरिटिव्ह किंवा सुपरलेटिव्ह डिग्री करत असतो त्यावेळी जी विशेषणे वापरली जातात त्याला ई आर आणि ई एस टी लागतो ओके त्यावेळी नियमित विशेषण असतं नियमित म्हणजे का काय रे की त्याचं सरळ सरळ रूप टॉल हो। तौल, टॉलर टॉलेस्ट सरळ सरळ तिन्ही डिग्रीमध्ये रूपांतर होतं पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह बघा ग्रेट ग्रेटर ग्रेटेस्ट हाय हायर हायेस्ट बिग बिगर बिगेस्ट स्मॉल Small, स्मॉलर स्मॉलेस्ट ओके okay? म्हणजे तीनही रुपये एकदम सलग सरळ सरळ होत आहेत पण अशी काही ऍडजेक्टिव्ह असतात जी सरळ सरळ होत नाहीत म्हणजेच काय रे तर त्याला मोर किंवा मोस्ट अशा प्रकारची त्या अगोदर रुपे शब्द आपल्याला विशेषणा अगोदर वापरावी लागतात त्यांना म्हणतो आपण इरेग्युलर रेग्युलर आपण आता पाहिली आता इरेग्युलर कोणती असतात अनियमित ज्याला आपण म्हणतो की ज्यांचं आपल्याला कम्पॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करायचं असतं विशेषणांचं त्या अगोदर मोर किंवा मोस्ट अशी शब्द त्यापूर्वी वापरावी लागतात त्यांना आपण अनियमित विशेषणे म्हणतो कारण आपण पूर्वी पाहिली त्याच्यात सरळ सरळ टॉल टॉलर तौल टॉलेस्ट म्हणजे शब्दाचं तीनही रूप व्यवस्थित झालं मग ते पॉझिटिव्ह मध्ये असेल कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये असेल किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये असेल परंतु इरेग्युलर ॲडजेक्टिव्ह हा जो प्रकार आहे यामध्ये त्या तीनही रूपांमध्ये मोर तरी शब्द लागेल किंवा मोस्ट तरी पहा या ठिकाणी डिफिकल्ट हा शब्द दिसतोय डिफिकल्ट शब्दाला आपल्याला डायरेक्ट डिफिकल्टर डिफिकल्टेस्ट असं नाही येणार तर तिथे मोर शब्द हा आता डिफिकल्ट हा शब्द पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये साधा त्यानंतर त्याचा आपण कम्पॅरिटिव्हमध्ये जेव्हा करतो तेव्हा मोर शब्द लागतो मोर डिफिकल्ट सुपरलेटिव मध्ये जेव्हा अधिक तुलना सर्वांसोबत करायची असते तेव्हा मोस्ट डिफिकल्ट असं शब्द येतं तशीच अजून इम्पॉर्टंट शब्द आहे इम्पॉर्टंट शब्दाला सुद्धा इम्पॉर्टंट टर किंवा इम्पॉर्टेस्ट असं नाही होत तर मोर इम्पॉर्टंट मोस्ट इम्पॉर्टंट असा बदल होतो ब्युटिफुल शब्दाला सुद्धा आपण डायरेक्ट ब्युटिफुलर ब्युटिफुलेस्ट असं नाही करू शकणार तर तिथे इरेग्युलर हा शब्द आहे म्हणून इथे ब्युटिफुलला मोर ब्युटिफुल मोस्ट ब्युटिफुल असं येणार हँडसम सुद्धा शब्द तसाच आहे याचा सुपरले कम्पॅरिटिव्ह मध्ये करताना मोर हँडसम आणि सुपरलेटिव्ह मध्ये करताना मोस्ट हँडसम होणार ओके ही झाली इरेग्युलर आपण पाहिली पहिल्यांदा रेग्युलर म्हणजे सरळ सरळ डिग्रीचं त्या ऍडजेक्टिव्हचं रूपांतर सरळ बदलणारा दुसरं पाहिला इरेग्युलर जिथे मोर आणि मोस्ट लागणार आणि शेवटचं असतं एक्सेप्शन एक्सेप्शन याचा अर्थच अपवाद म्हणजे अपवादात्मक जिच्यामध्ये तिन्ही रूपात वेगवेगळा बदल होतो सुरुवातीला पॉझिटिव्ह मध्ये असणारा शब्द डिग्री डिग्रीमध्ये वेगळाच होणार आणि सुपरलेटिव्ह डिग्री डिग्रीमध्ये त्याचं तिसरंच काहीतरी वेगळं होणार अशी तीनही ठिकाणी वेगवेगळी रूपे होणारी जी विशेषणे असतात त्यांना आपण एक्सेप्शन म्हणजेच अपवादात्मक विशेषणे म्हणतो मग ती कुठली असतात तर सगळ्यात पहिल्यांदा पाहू शकता आपण इथे मी काही दिलेली आहेत अशी असंख्य अजून उदाहरणे आहेत मी इथे काही तुमच्या उदाहरण दाखल दिलेली आहेत जसं गुड हा शब्द आहे गुड हा ऍडजेक्टिव्ह म्हणून आपण वापरतो पण त्याचं जेव्हा आपण कम कम्पेरेटिव्ह डिग्रीमध्ये वापर करतो तर ते बेटर होतं आणि सुपर मध्ये वापर केला तर बेस्ट होतं म्हणजे गुड बेटर बेस्ट अशा प्रकारे त्या ॲडजेक्टिव्हचा बदल आपल्याला दिसून येऊ शकतो लिटिल हा शब्द आहे त्याचं लेस आणि लिस्ट अशा प्रकारे रूपांतर होतं मच असा शब्द आहे त्याचं मचर मचेस्ट असं न होता किंवा मोर मच मोस्ट मच असं न होता मच या शब्दाचं मोर आणि मोस्ट असं होतं बदल मेनी शब्दाचं सुद्धा तसंच होतं मोर आणि मोस्ट इल इल म्हणजे आजारी सर्वांना माहिती आहे इल हा जो शब्द आहे या इल शब्दाचं आपण जर सुपरलेटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर पाहिलं तर ऍडजेक्टिव्हचं पहा काय होत आहे ईलचं वर्स वर्स्ट अशा प्रकारे रूपांतर होत आहे जसं बॅडचं सुद्धा बॅड या शब्दाचं सुद्धा वर्स वर्स्ट अशाच प्रकारे होतं ओल्ड म्हणजे जुनं त्या ठिकाणी ओल्ड किंवा म्हातारे असंही घेऊ शकतो आपण याही शब्दाचं जेव्हा आपण कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्हमध्ये मध्ये रूपांतर करतो तेव्हा एल्डर एल्डर्स एल्डेस्ट सॉरी एल्डेस्टल इथे चुकलंय एल्डेस्ट ओके त्यानंतर वेल हा जो शब्द आहे वेल म्हणजे अगदी चांगलं उत्तम आपण असं म्हणतो वेल डन ओके मग या वेल शब्दाचं सुद्धा आपण जेव्हा कम्पॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह मध्ये बदल करतो तेव्हा त्याचं बेटर आणि बेस्ट असं रूपांतर होत असतं फोर्स हा जो शब्द आहे त्या फोर्स शब्दाचं सुद्धा फर्दर फर्देस्ट अशा प्रकारे रूपांतर म्हणजे ही जी काही रूपे तुम्हाला दिसत आहेत ही तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण ही एक्सेप्शन विशेष नाहीत ज्याला आपण अपवादात्मक शब्द प्रत्येक वेळी अपवाद असतो काही इंग्रजीमध्ये ठरलेला आहे की प्रत्येक व्याकरणाच्या काही भागांमध्ये अशीही नियम आहेत ज्याला आपण अपवादात्मक म्हणत असतो जसं आपण आर्टिकल्समध्येही समजून घेतलं होतं आर्टिकल घटकामध्ये सुद्धा आपण काय केलं होतं रे की आर्टिकल शब्दांमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की ए आणि एन यांची सुद्धा अपवाद होतात की ए हा कधी कधी स्वर असताना त्याच्या उच्चारानुसार आपल्याला तिथे वापरावं लागेल आणि एन सुद्धा यू असताना सुद्धा तिथे आपण ॲन न वापरता ए वापरतो म्हणजे प्रत्येक व्याकरणाच्या भागात इंग्रजीच्या अपवाद असतात जसं मराठीमध्ये सुद्धा आपण पाहतो व्याकरण शिकताना तिथेही अपवाद असतात तशी इथं ऍडजेक्टिव्ह मध्ये सुद्धा अपवाद आहेत चला मग या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह हा घटक तुम्हाला व्यवस्थित समजला असेल त्याचे प्रकार समजले असतील आता आपण उद्या या ॲडजेक्टिव्ह घटकावर विविध प्रश्नांचा सराव करणार आहोत उद्या देखील आणि परवा देखील सो सर्वांनी या ठिकाणी हा आजचा शिकवलेला घटक पुन्हा एकदा पहा समजून घ्या डबल डबल वाचलाने आणि समजून घेतल्याने ऐकल्याने तुम्हाला तो पुन्हा लक्षात व्यवस्थित राहील त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगू की एक लाईक प्रत्येक ला करत जा जास्तीत जास्त व्हिडिओ सर्व ग्रुप्सवर तुमच्या शेअर करा किंवा संस्कारमती चॅनल बद्दल सर्व इतर मित्रमैत्रीण असतील तुमचे पाहुणे असतील किंवा तुमचे इतर शाळेतील लहान विद्यार्थी असतील सर्वांना याची कल्पना द्या त्याचबरोबर पाचवी व आठवी शिष्यवृत्तीचे इतर व्हिडिओज तुम्ही प्लेलिस्टमध्ये मध्ये पाहू शकता संस्कारमतीच्या त्यावरती कमेळा आणि अजूनही कोणी संस्कारमती चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर कृपया पहिले सबस्क्राईब बटनवर एकदा फक्त क्लिक करा नेहमीसाठी तुम्हाला त्या ठिकाणी माझे नोटिफिकेशन मिळत जातील जर तुम्ही त्याच्या समोरच्या बेल आयकॉनला ऑल असं ऑप्शन निवडलं असेल सो so, सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी बाय बाय त्यानंतर मीना मती मॅम तुम्ही कधी दिसणार मी अनेक वेळा तुम्हाला दिसलेली आहे अनेक वेळा तुमच्यासोबत मी आलेली आहे हरकत नाही तुम्हाला जर या ठिकाणी आजही मला इच्छा असेल तर या ठिकाणी मी तुम्हाला शेवटी एकदा बाय करेन सर्वांनी या ठिकाणी आपण भेटूया एक, एक सेकंड मी कॅमेराम करते म्हणजे तुम्हाला मी दिसेन येस ओके सो बाय बाय टू ऑल द स्टुडंट्स टेक केअर घरी राहा सुरक्षित रहा भेटूया आपण उद्या अजून एका क्लासला ओके बाय बाय